आहे. आता त्या पक्षातले जे निष्ठावंत आहेत त्यांचा तो प्रश्न आहे, तो ते पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे, त्याबद्दल ते सगळे सहन करतायत. आता त्याला आज आपण मी त्याच्यावर कशाला भाष्य करू. मला कुणी संपर्क केलेला नाही. माझ्या सर्व आमदार जे आमचे आहेत त्यांचा सकाळपासून माझा संपर्क झाला. सगळे जागेवर आहेत, कुणी कुठं जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अजिबात नाही. आहे. आता त्या पक्षातले जे निष्ठावंत आहेत त्यांचा तो प्रश्न आहे, तो ते पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे, त्याबद्दल ते सगळे सहन करतायत. आता त्याला आज आपण मी त्याच्यावर कशाला भाष्य करू. मी दिल्लीला कधीच गेलेलो नाही अलीकडच्या काळात, त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी आमच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टात केस चालू होती, इलेक्शन कमिशन मध्ये केस चालू होती, त्यावेळी मी माझ्या पक्षाचं महाराष्ट्रात काम करत होतो, त्यामुळे मी दिल्लीलाच अलीकडे अनेक महिने, कदाचित त्यापेक्षा जास्त काळ असेल, मी दिल्लीला गेलेलो नाही, त्यामुळे माझी कुणाशी भेट होण्याचा संबंध प्रश्न उद्भवलेला नाही. तशी माझी कोणाशी चर्चा झालेली नाही. आणि राष्ट्रवादी पवार साहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, या पक्षाच्या वतीने हातकणंगले किंवा सांगली या ठिकाणी प्रतीक पाटील उभा राहू शकतो का याची चाचपणी आम्ही केली. दोन्हीकडून चांगला प्रतिसाद आहे, पण त्याचा विचार अजून आम्ही कुणी केलेला नाही. आता हा प्रश्न तिकडे विचारायला पाहिजे ना तुम्ही, आपण कसं काय बोलणार. जे प्रश्न तिकडे आता बरेच चेहरे तिकडे गेलेले आहेत, पण जनतेच्या मनात काय आहे ते निवडणुकीनंतरच कळेल आपल्याला. आहे, परंतु राजू शेट्टी यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. आघाडीची चर्चा ज्यावेळी झाली त्यावेळी त्या मतदारसंघाची त्या ठिकाणी शिवसेनेने उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने त्या ठिकाणी आपली काही मतं मांडलेली आहेत, त्यामुळे त्याचा अजून निर्णय झालेला नाही. आज तर 15 दिवस जास्त झाले, 8 दिवसांनी तो तुम्हीच हे शोधून काढलं पाहिजे की तेवढं माझं काम तुम्ही करा की का असं होतंय. मी 17-18 वर्ष मंत्रिमंडळात काम केलेलं आहे, त्यामुळं ते काही एकमेव प्रलोभन असू शकत नाही ना. आम्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी चर्चा यापूर्वी झाली आहे. बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या बरोबर आमच्या 1-2 बैठका झाल्या, त्यांच्याबरोबर चर्चा
परत लवकरात लवकर करायचा आमचा प्रयत्न आहे. बऱ्याचशा समन्वय तिन्ही पक्षात झालेला आहे, त्यामुळं मला खात्री आहे की 7-8 दिवसात आम्ही काही निष्कर्षापर्यंत येऊ. पण बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी अधिक व्यापक स्वरूपात लोकांच्या समोर जाईल. मी हे उलट घेतो, तुम्ही आम्हाला प्रसिद्धी देत आहे आणि त्यामुळे प्रसारमाध्यमावर माझा राग नाहीये. तुम्ही प्रसिद्धी देता तेवढाच वेळ लोकांच्याशी आमचा संपर्क होतो, त्यामुळं याचं सगळ्याचं श्रेय तुम्हालाच आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.